देहू रोड कॉन्टोनमेंट बोर्ड अनेक समस्यांनी ग्रासलेला आहे आणि समस्यांना वाचा फोडली भावी महापौर सागर भाऊ यांनी पुणे जिल्ह्यात खडकी पुणे देहू रोड कॉन्टोन्मेंट बोर्डाच्या प्रशासक पदासाठी गल्लीत दिल्ले कार्यकर्त्यांची फिल्डिंग लागली आहे मात्र या देहू रोड बोर्डामध्ये दे जास्त चुरस पाहायला मिळते मात्र कॉन्टोनमेंट बोर्डामध्ये मा ज्या काही समस्या आहेत त्याचा पाडा वाचलाय भावी महापौर सागर भाऊ लांगे यांनी ते म्हणतात की अनेक समस्यांनी हा परिसर ग्रासलेला आहे कॉन्टोन्मेंट बोर्डातील भ्रष्टाचार यावरती वाचा फोडण्यासाठी सागर भाऊ यांनी पुढाकार घेतला त्यांनी आतापर्यंत समाजहिताचे अनेक कामं केली आहेत जनतेसाठी जनआंदोलन करून त्यांनी अनेक केसेस आपल्या अंगावरती घेतल्यात कोविडमध्ये चार महिने गोरगरिबांना त्यांनी अन्नधान्य वाटप केलं मंत्री हाजीपाई अरफत शेख आणि खासदार आप्पा बारणे यांचे ते जवळचे मानले जातात तसेच कार्यकर्ते विशाल सुतार हे देखील त्यांच्या सदैव सोबत असतात कमी वयातच त्यांनी लोकप्रियता मिळवली आहे देहू रोड मध्ये सर्वात मोठी दहीहंडी सुरू करून आठ वर्षापासून अनेक कॉम्पिटिशन क्रिकेट मॅचेस देखील ते घेतात शिवजयंती आंबेडकर जयंती केली आहे मनसे शिवसेना त्याचबरोबर बीजेपी यामध्ये अनेक वेगवेगळी तर देहू रोड पिंपरी चिंचवड या ठिकाणी युवकांची पहिली पसंती म्हणून भावी महापौर सागर भाऊ लांगे यांच्याकडे पाहिलं जातं देहू शहरामध्ये स्वतःचा पाण्याचा प्लॅन असून सुद्धा तीस टक्के घरामध्ये फक्त पाण्याचे नळ गेलेले ड्रेनेजची अवस्था बघा रोडाची अवस्था बघा साती वॉर्डमध्ये तुम्ही जागे जागे जाऊन बघा की कचऱ्याचे ढीकचे ढीक पडलेत प्रशासन कुठेतरी निकामी झालेलं आहे जनतेची कुठली कामं होत नाही आहे यासाठी एक सक्षम प्रशासनाची तर गरज आहे जेणेकरून की या कॅन्टोमेंट पूर्ण खजिना आता खाली झालेला आहे बिलकुल फंड या कॅन्टोमेंटमध्ये नाही आहे एक अशा प्रशासकीय या कॅन्टोनमेंटला तरुणाची गरज आहे की जो भांडणं करून दिल्लीत जाऊन या कॅन्टोनमेंटसाठी या धेवडच्या विकाससाठी जो फंड घेऊन येईल आणि इथल्या डेव्हलपमेंटला लावेल अशा एका सक्षम प्रशासकीय गरज आहे प्रतिनिधी प्रियंका धारवाले न्यूज टुडे ट्वेंटी फोर पुणे राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला ला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी